तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लास मध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की चॅनलचं चा आलेलं आहे आपल्या ई बुक इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे ज्या ई मध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार प्लस एम पी सी लेवलचे जे काही क्वेश्चन मिळतील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणार ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला त्या ईबुकचा लिंक प्रोवाइड केलेला आहे दिलेला आहे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे या ठिकाणी खालील पैकी गोवंता सण अतिशय प्रसिद्ध आहे शिराळा या ठिकाणी खालील पैकी गोवंता सण अतिशय प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे शिराळा या ठिकाणचा नागपंचमी हा सण अतिशय प्रसिद्ध झालेला आहे पुढचा प्रश्न नागपंचमी हा सण प्रसिद्ध असलेले शिराळा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नागपंचमी सण अतिशय प्रसिद्ध असलेले शिराळा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले सांगली या जिल्ह्यामध्ये नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेले शिराळा हे ठिकाण एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न ग्रीनलँड हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे ते सांगायचं आहे ग्रीनलँड हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रीनलँड हेचे हे जे आहे या ठिकाणी जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट बनलेले आहे पुढचा प्रश्न रॉक आयर्न खालीलपैकी कशाचा एक शुद्ध प्रकार आहे रॉक आयर्न हा खालीलपैकी कशाचा एक शुद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे लोखंडाचा जो आहे रॉक आयर्न हा एक शुद्ध प्रकार आहे पुढचा प्रश्न कोरडवाहू शेती संशोधन केंद्र गावात आहे तर हे गाव कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र स्थित असलेले मुळे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, शेथी, शेथी स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोरडवाहू शेती शेती संशोधन केंद्र स्थित असलेले मुळेगाव हे एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असलेल्या भीमा नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील चंद्रभागा या दुसऱ्या नावाने जे आहे पंढरपूर येथील भीमा नदीला एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न पॅरासिटामॉल ही गोळी कोणत्या रोगावर वापरली जात असते पॅरासिटामॉल ही गोळी खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जात असते ऑप्शन क्रमांक दोन युगी राहील मित्रांनो ताप या आजारावर किंवा रोगावरचे आहे पॅरासिटामॉल ही एक गोळी वापरण्यात येत असते पुढचा प्रश्न जुलाब पोटदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी गोळी खालील पैकी कोणती आहे ते सांगायचं आहे जुलाब तसेच अत्यंत उपयुक्त असणारी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील जुलाब तसेच पोटदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी जी गोळी आहे या ठिकाणी डायसाक्लोमिन ही एक गोळी बनलेली आहे पुढचा प्रश्न पुणे सोलापूर या मार्गावर धावणारी खालीलपैकी कोणती रेल्वे आहे पुणे पुणे सोलापूर या मार्गावर धावणारी खालीलपैकी कोणती एक ट्रेन आहे किंवा रेल्वे आहे ऑप्शन क्रमांक तीन राहून हुतात्मा एक्सप्रेस ही जे एक्सप्रेस आहे पुणे सोलापूर या मार्गावर धावणारी एक प्रसिद्ध एक्सप्रेस बनलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कॉफीचे मळे आढळत असतात महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कॉफीचे मळे आढळत असतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर चार योग्य राहील चिखलदरा या ठिकाणीचे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कॉफीचे मळे आढळत असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी एकूण किती लाखाची असते महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी ही एकूण किती लाखाची असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य राहील दहा लाख एवढीचे आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे एक राशी बनलेली आहे पुढचा प्रश्न कावीळ हा रोग मृत्यू दरामध्ये कितव्या क्रमांकाचा रोग आहे ते सांगायचं आहे कावीळ हा रोग मृत्यू दरामध्ये कितव्या क्रमांकाचा एक रोग बनलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कावीळ हा जो रोग आहे मृत्यू दरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा भारतामध्ये एक आजार बनलेला आहे पुढचा प्रश्न मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने कोणता क्रिकेट खेळाडू ओळखला जात असतो मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे या ठिकाणी पर्याय पाहून घ्या हे जे पर्याय आहेत यापैकी कोणतं उत्तर आहे येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असेल तर नक्कीच पाहतील त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे भारतातील कोणत्या राज्यात खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलेले आहे ते सांगायचं आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च म्हणजे राजस्थान ओडिसा महाराष्ट्र पश्चिम बंगाल या सर्व राज्यामध्ये खाजगी कौशल्य विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक क्रीडा क्षेत्राशी द्रोणाचार्य हा एक पुरस्कार संबंधित आहे पुढचा प्रश्न मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली कोणते अधिवेशन भरलेले होते मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणते अधिवेशन भरले होते ऑप्शन क्रमांक तीन आहे रामगड येथील अधिवेशनचे आहे मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली एक भरवलेले होते पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी वैयक्तिक आंदोलनामध्ये पहिले अनुयायी म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड केलेली होती महात्मा गांधी यांनी वैयक्तिक आंदोलनामध्ये पहिले अनुयायी म्हणून कोणत्या व्यक्तींची निवड केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विनोबा भावे यांची महात्मा गांधी यांनी वैयक्तिक आंदोलनामध्ये पहिले अनुयायी म्हणून एक निवड केलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी ग्वाली ग्वालिया टँक या मैदानावर इंग्रजांना भारत भारत सोडून जाण्याचा आदेश जे आहे कोणत्या व्यक्तींनी दिला होता ते सांगायचं आहे ग्वालियर टँक मैदानावर इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश हा कोणत्या व्यक्तीने दिला होता ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी यांनी जे आहे ग्वालिया टँक या मैदानावर इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा एक आदेश दिलेला होता नाना पाटील यांनी स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना ही कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात केली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न संपत्तीचा हक्क कोणत्या घटनादृष्टीनुसार वगळण्यात आलेला आहे संपत्तीचा हक्क हा कोणत्या घटनादृष्टीनुसार वगळण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार संपत्तीचा हक्क हा एक वगळण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न संविधानामध्ये पंचवार्षिक योजनाची पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे घेतलेली आहे संविधानामध्ये पंचवार्षिक योजनेची पद्धत ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील रुस या देशाकडून संविधानामध्ये या ठिकाणी पंचवार्षिक योजना ही एक पद्धत घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत भारतीय संविधानाने किंवा भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अमेरिका या देशाकडून जे आहे भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क एक घेण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती कोणता व्यक्ती करत असतो राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती ही कोणता व्यक्ती करत असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील राज्यपाल हा जो व्यक्ती आहे राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूची व्यक्तीची एक नियुक्ती करत असतो पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तींना आहे राज्याच्या महाधिवक्त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील घटक राज्याचा राज्यपाल यांच्याकडे जे आहे राज्याच्या महाधिवक्त्याला पदावरून दूर करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना देण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपाल यांच्याकडे आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले निवडणूक आयोग तसेच लोकसेवा आयोग अध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपाल यांच्याकडे एक देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न राज्यातील विधानसभा राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकत असतो राज्यातील विधानसभा ही राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकत असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील राज्यातील विधानसभा जे आहे राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने बरखास्त करू शकत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी राज्यात परिषद असेल तर राज्यपाल किती अँग्लो इंडियन व्यक्तीची नियुक्ती करू शकतात ते सांगायचं आहे राज्यामध्ये विधान परिषद असेल तर राज्यपाल विधान परिषदेमध्ये एकूण किती अँग्लो इंडियन व्यक्तीची नियुक्ती करत करू शकत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राज्यामध्ये जर विधान परिषद असेल तर राज्यपाल हा एक अँग्लो इंडियन व्यक्तीची नियुक्ती करू शकत असतो पुढचा प्रश्न वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील राज्यपाल यांच्याकडे जे आहे वट हुकूम काढण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकार राज्या राज्या प्रकारचा प्रमुख असतो राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राज्याचा राज्यपाल हा संविधानिक एक प्रमुख बनलेला आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी कोणाचा विश्वास गमावला तर त्यांना राजीनामा द्यावा लागत असतो मुख्यमंत्र्यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा विश्वास गमावला तर त्यांना राजीनामा द्यावा लागत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचा विश्वास गमावला तर त्यांना एक राजीनामा द्यावा लागत असतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो ते सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे राज्यपाल यांच्याकडे एक सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांना राजकोट आणि मुंबई येथे कोणते काम केलेले होते महात्मा गांधी इंग्लंडहून परतल्यानंतर राजकोट आणि मुंबई येथे त्यांनी कोणते काम केलेले होते तर ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील वकिलीचे जे काम आहे महात्मा गांधी इंग्लंडहून परतल्यानंतर राजकोट तसेच मुंबई या ठिकाणी त्यांनी केलेले होते पुढचा प्रश्न महात्मा गांधी एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून कोणत्या देशात गेलेले होते महात्मा गांधी गांधी हिंदी कंपनीचे वकील म्हणून खालीलपैकी पैकी कोणत्या देशात गेलेले होते ऑप्शन क्रमांक एक, एक योग्य राहील दक्षिण आफ्रिका या देशामध्ये महात्मा गांधी एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून एक गेलेले जाकिर हुसेन हे भारतातील कितव्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती बनले होते ते सांगायचं आहे जाकीर हुसेन हे भारतातील कितव्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती बनलेले होते ऑप्शन क्रमांक कर एक योग्य आहे जाकिर हुसेन हे जे व्यक्ती आहे पहिल्या क्रमांकाचे मुस्लिम राष्ट्रपती एक व्यक्ती बनलेले होते थी थी तर पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर काय आहे भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या महसूल विभागा अंतर्गत येत असतो ते सांगायचं आहे भंडारा जिल्हा खालील पैकी कोणत्या महसूल विभागा अंतर्गत येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर महसूल विभागा अंतर्गत भंडारा हा जिल्हा एक येत असतो पुढचा प्रश्न आझाद हिंद खालील खालीलपैकी कोणते एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती ते सांगायचं आहे आझाद हिंद खालील खालीलपैकी कोणती एक प्रसिद्ध घोषणा दिलेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो

समुद्र ही भारतातील कितव्या क्रमांकाची जलविद्युत योजना होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील पहिल्या क्रमांकाची शिवसमुद्र ही एक, शिव एक जलविद्युत योजना होती पुढचा प्रश्न राजकीय सत्ता ही सामाजिक विकासाचे होते ते सांगायचे आहे मित्रांनो या ठिकाणी राजकीय सत्ता ही सामाजिक विकासा विकासाची गुरु आहे असे वचन खालीलपैकी पैकी कोणत्या व्यक्तींचे होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो राजकीय सत्ता हे सामाजिक विकासाची गुरु आहे असे जे वचन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक झालेले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी त्री तीन चतुरांश जो भाग आहे त्या भागामध्ये कोणती मृदा आढळत असते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी प्ला तीन चतुरांश भागामध्ये कोणती मृदा आढळत असते ऑप्शन क्रमांक दोन हे रेगुर मृदा ही जी मृदा आहे महाराष्ट्राच्या तीन चतुरांश भागामध्ये एक आढळत असते पुढचा प्रश्न जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता ते सांगायचं आहे जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा फुले यांनी जे आहे जातीय भेदभाव तसेच स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्याचा एक महत्वाचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न सातपाटी वाघोगा वाघोबा खिंड केवळे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे सातपाटी वाघोबा खिंड तसेच केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील पालघर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सातपाटी वाघोबा खिंड केळवे समुद्र हे सर्व पर्यटन ठिकाण एक स्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली बागायती फळ खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले बागायती फळ खालील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक ग्राहक चिकू हे जे फळ आहे ठाणे जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील येथे खालील कोणते मंदिर स्थित आहे महाराष्ट्रातील तिटोळा या ठिकाणी खालील पैकी कोणते मंदिर स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक सिद्धिविनायक हे जे मंदिर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील तिटोळा या ठिकाणी एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न टिटवाडा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर हे कोणावर विजय मिळवल्यानंतर नंतर बांधण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील पोर्तुगीज यांच्यावर विजय मिळवल्यानंतर जे आहे टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर हे एक बांधण्यात आलेले होते तर विद्यार्थ्यांना आजची ही एक एक स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये